पुरावे कमी पडतात त्यावेळेस चांगला माणूसही अपराधी ठरतो। मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, कायदा सल्लागार, पुण्याहून आपले स्वागत करतो। ज्यावेळेस एखादी जमिनीचा व्यवहार आपण करत असू त्यावेळेस तो व्यवहार खूप मोठा असतो, त्यामुळे अशा व्यवहारामध्ये गुंतवणूक करताना खूप काळजी घ्यावी लागते। विशेष म्हणजे कायद्यानुसार ती जी काही जमीन आपण घेणार आहोत ती योग्य असेल का, किंवा त्यामध्ये भविष्यात काही वाद उद्भवू शकतो का, हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं देखील आहे। म्हणूनच ज्यावेळेस तुम्ही एखादी प्लॉट खरेदी करत असाल तर तो प्लॉट एने आहे का किंवा गुंठेवारीतील आहे का हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण एने ही जमीन जी असती ती शेती व्यतिरिक्त वापरात येत असते, म्हणजेच त्या जमिनीवर तुम्ही तुमचं स्वतःचं घर हे बांधू शकतात। त्यामुळेच अशा प्लॉटला जर कोणी म्हणत असेल एने प्लॉट आहे तर अशा वेळी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 त्यातील कलम 42 त्या प्लॉटला परवानगी मिळाली आहे का हे समजून घ्या। म्हणजेच अशी परवानगी जर शासनातर्फे दिली गेलेली असेल तर त्या जमिनीवर तुम्ही तुमचा स्वतःचा बंगलो, रो हाऊस, घर किंवा ती जमीन तुम्ही व्यवसायासाठी वापरात आणू शकतात। त्याचप्रमाणे शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र हे जमिनीचं ठरवून दिलेलं आहे, म्हणजेच तुम्ही त्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जमीन कमी जर असेल तर खरेदी करू शकत नाही, आणि जर तशी जमीन जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर ती जमीन एने असावी हा कायद्याचा नियम आहे। तसेच जर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे जमीन आहे आणि त्याला जर ती जमीन 1 किंवा 2 गुंठ्यामध्ये विकायची असेल तर त्या शेतकरीने स्वतः त्या जमिनी संदर्भात अकृषिक परवानगी घेणं आवश्यक असते, म्हणजेच ती जमीन 1 गुंठ्यात 2 गुंठ्यात त्याला विकता येत असते आणि खरेदी जो व्यक्ती घेणार आहे त्यालाही तेथे अडथळा निर्माण होत नाही, ही बाब समजून घ्या। आता एनएचे देखील प्रकार पडतात। जर समजा शेतजमीन आहे आणि त्या शेतजमिनीवर तुम्हाला घर बांधायचं आहे, रो हाऊस बांधायचं आहे किंवा बंगलो बांधायचा आहे, तर अशा वेळी त्या जमिनीला तुम्हाला रहिवाशी एने अशी परवानगी घेणं आवश्यक असतं। तसेच शेतजमिनीवर जर तुम्हाला एखादा कारखाना टाकायचा आहे किंवा फॅक्टरी टाकायची आहे किंवा कंपनी टाकायची असेल तर अशावेळी त्या जमिनीला तुम्हाला इंडस्ट्रीयल एने करून घेणं आवश्यक असतं। त्याचप्रमाणे शेतजमिनीवर जर तुम्हाला शॉपिंग मॉल काढायचे असतील किंवा हॉटेल्स काढायचे असतील तर अशा शेतजमिनीला तुम्हाला कमर्शियल एने करून घेणं आवश्यक आहे। त्यामुळे मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला जर प्लॉट घ्यायचा असेल तर अशावेळी तुम्ही एने प्लॉट घ्या, कारण त्या प्लॉटवर तुम्हाला बांधकामाला परवानगी मिळते व कायदेशीरपणे अडथळा येत नाही, ही बाब समजून घ्या। कारण शहरात ही जागा उपलब्ध नसते, त्यामुळे शहरालगत अनेक डेव्हलपर हे स्वस्तात शेतकऱ्यांकडनं जमीन घेत असतात आणि ती शेती न विकास अशी जमीन विकत असतात, तर अशी जमीन घेणं टाळावं ही बाब समजून घ्या।